हॅलो एवरीवन, वेलकम बॅक अगेन. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुणे विद्यापीठाच्या जे काही एक्झाम फॉर्म फिल करण्याची डेट्स आहे काही कोर्सेससाठी, ती एंड झालेली आहे. 30 जून ही लास्ट तारीख होती, पण काही कारणास्तव मे बी कोविडच्या सिच्युएशनमुळे काही विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म फिलच केलेला नाही आहे, किंवा एक्झाम फॉर्म फिल वेळेत भरला गेला नाही आहे, किंवा एक्झाम फॉर्म फिल केला आहे इनवर्डच नाही झालेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांचं काय, किंवा अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, कमेंट्समध्ये येत होते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी अजूनपर्यंत एक्झाम फॉर्म फिलच करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी, विद्यापीठ 3 दिवसासाठी 12, 13 आणि 14 जुलै या 3 दिवसासाठी एक्झाम फॉर्मची लिंक ओपन करत आहे. तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला तो एक्झाम फॉर्म फिल पण करायचा आहे, इन्व्हर्ट पण करायचा आहे आणि पेमेंट पण करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, ही शेवटची संधी असेल. ठीक आहे, आता एक्झाम फॉर्म ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी फिल केले आहेत आणि 12 जुलैपासून काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम पण सुरू होत आहेत. मग जे विद्यार्थी या 3 दिवसामध्ये एक्झाम फॉर्म भरतील त्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांनी या रेग्युलर विद्यार्थ्यासोबतच एक्झाम द्यायची का? तर असं नाही आहे. तर विद्यापीठ जे विद्यार्थी या 3 दिवसामध्ये एक्झाम फॉर्म भरतील अशा विद्यार्थ्यांचं शेड्यूल जे आहे एक्झामचं, हे नवीन विद्यापीठ जाहीर करेल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत एक्झाम फॉर्म फिलच केलेलं नाही आहे त्यांनी ह्या 3 दिवसामध्येच एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. शेवटची संधी आहे, सोडू नका. ठीक आहे, या इन्फॉर्मेशनला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसहित, तोपर्यंत धन्यवाद. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक अगेन. जैसा की आप सभी जानते हैं की पुणे युनिव्हर्सिटी के एक्झाम फॉर्म फिल करणे की आखिरी डेट जो है वो एंड हो चुकी है फार्मसी के लिए, इंजिनियरिंग के लिए. लेकिन इन कोर्सेज के बच्चों ने अब तक किसी रीज़न की वजह से या कोविड की सिचुएशन की वजह से एग्ज़ाम फॉर्म फिल ही नहीं किए. तो एग्ज़ाम फॉर्म फिल करने की आखिरी डेट तो बीत चुकी है, इन्वर्ट किया है, इन्वर्ट भी नहीं हुआ है, पेमेंट भी नहीं हुआ है. अगर ऐसे कुछ बच्चे होंगे तो उनके लिए एक इम्पॉर्टेंट अपडेट ये है यूनिवर्सिटी का कि 12, 13 और 14 जुलै इन 3 दिनों के लिए यूनिवर्सिटी एग्ज़ाम फॉर्म की लिंक जो ओपन कर रही है. तो आपको इन 3 दिनों में एग्ज़ाम फॉर्म फिल भी करना है, इन्वर्ट भी करना है और पेमेंट भी करना है. ठीक है, याद रखे ये लास्ट चांस है आपके लिए. ठीक है, इसके बाद मुझे नहीं लगता कि ये चांस फिर से आएगा. और एक इम्पॉर्टेंट अपडेट ये है कि ऑलरेडी कुछ बच्चों के एग्ज़ाम स्टार्ट हो चुके हैं, 12 जुलाई से एग्ज़ाम्स ऑलरेडी स्टार्ट होने वाली है. अब ये जो बच्चे एग्ज़ाम फॉर्म फिल करेंगे, क्या ये इन्हीं के साथ एग्ज़ाम देना है आपको? तो ऐसा नहीं है. तो जो बच्चे इन 3 दिनों के अंदर एग्ज़ाम फॉर्म फिल करेंगे उनका एग्ज़ाम यूनिवर्सिटी फिर से यहाँ पे क्या करेगी, उनके लिए अलग से शेड्यूल बना के दे देगी, उनका एग्ज़ाम अलग से होगा. ठीक है, तो याद रखें इन 3 दिनों के अंदर आपको एग्ज़ाम फॉर्म फिल करके, इन्वर्ट करके पेमेंट करना है. ठीक है, तो आशा करता हूँ ये इन्फॉर्मेशन आपको समझ में आई होगी. तो इस इन्फॉर्मेशन को ज़्यादा से ज़्यादा बच्चों को शेयर करिए, लाइक करिए, और आप इस चैनल पर नए हैं तो आप इस चैनल को सब्सक्राइब करिए. फिर मिलेंगे नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक के साथ. तब तक अपना ख्याल रखें, धन्यवाद.